विवेकला ही आकर्षक ट्रॉफी देऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल शॉर्ट लेगला खेळला जातो आणि त्याच्यावरती मात्र हॅलो छेद छेद सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना पाहूया. पहिल्या बॉल वरती एक धाव, दुसरा बॉल इनफील्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, एक धाव कम्प्लीट आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. सामना पाहायला मिळतोय विठ्ठल रुक्माई रानवाडी विपक्ष नवलाई कोतवाल या दोन टीम मध्ये. दोन चेंडू दोन धाबा. मागचा मॅच मात्र अतिशय रंगदार अवस्थेमध्ये फुल टॉस आणि याच्यावरती फुल टॉल वसूल मिळेल तो चौकार आणि चारच जावा. यस असं वाटलं की थोडस बेस्ट जाय की पाहिलं जाईल पंचांच्या वतीने. पाहिलं त्यांनी आणि फक्त चार या धावसंख्येचा इशारा केलाय. सचिन ठाकूर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेगला सचिन म्हात्रे आणि तिसरे पंच मनोज पवार. अत्यंत चांगली कामगिरी होत असताना सहा धाबा एकूण स्कोर बरोबरती. पुल करण्याचा प्रयत्न होता, काऊ कॉर्नरच्या दिशेला खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग चेस करायचं आणि अशा वेळेला शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं. तोपर्यंत दोन धाबा अंकित केल्यात. आठ डबा पॉवर प्लेच पहिलं षडक मार्गस आहे. गोलंदाज कल्पेश यांना पाहतोय. एक सामना जिंकला आजच्या दिवसामध्ये या टीमने. हो चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलरचा ड्राईव्ह बॅक खेळत मात्र त्याच्यावरती रन मिळाली नाहीये. एक चौकार सुद्धा आपण या षटकामध्ये पाहायला मिळाला. क्रॉस द लाईन चेंडू चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीये, आउटफील्ड पास, पाहता पाहता चेंडू सीमा पार, रन्स मिळतील चार. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती धावा त्या 12. मोरेश्वर पाटील यांचं आगमन पाहा मिळतो या मैदानाची देखरेख त्यांच्या वतीने. चांगले क्रिकेटर टीम देसाई संघाचे खेळाडू. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, दोन चौकार पाहिले आपण. एकेरी दुहेरी धाबा येत असताना एकूण एक डझनभर धाबा पूर्णपणे वसूल केल्यात. बॉलर आता मयूर यांना पाहतोय. चला फोल्डिंग लाभा, जास्त वेळ नको. चार षटकांसाठी 20 मिनिटं, तीन षटकांसाठी 15 मिनिटं. जर तसं झालं नाही तर एक फिल्डर आतमध्ये येईल. आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूची लाईन चांगली आहे, पिचिंग सुद्धा चांगली झाली आणि ज्या प्रकारे चेंडू पडला ना अगदी सरळ रेषेत गेला, त्यामुळे ते चेंडू डॉट मयूरला पाहतोय आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये. त्यामुळे डॉट बॉल. फटका चांगला आहे, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या दिशेला झेल स्वीकारला जातोय. डाऊन डी फिल्डर, गुड कॅच. फटका वेगवान होता,
चेंडू थोडासा बाउन्स केला, त्याच्यावरती मोठा फटका खेळत असताना मात्र थोडीशी ताकद कमी पडली. टीमचे कॅप्टन होते फलंदाज बाद झाले, सुमित यांना पाहिलं आपण. बॅटर गणेश मैदानामध्ये येत असताना चांगला बॉल बॅक टू बॉलर्स, मात्र बॉलर टू एट खेळले गेलेत आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल मिसफील झाली होती, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना चांगली सिच्युएशन दोन्ही संघ पाहतोय आपण. सामना जिंकल्यानंतर मात्र आता या मॅच मध्ये हे दोन संघ खेळत असताना पूल केला जातोय, फटका खेळत फिल्डर उपस्थित, गुड कॅच, फलंदाज बाद, वन मोर विकेट डाउन. चला एकूण दोन धक्के लागलेत, धावसंख्या स्कोरबोर्ड वरती पाहिले तर नागेश आले. पुन्हा एकदा पुलचा फटका, फिल्डर उपस्थित आणि आता काय केलंय, चेंडूवरती वेगाने आलाय, झेल सुटलाय, चार धावा मिळाल्या, चौकार. संधी होती येथे खेळाडूला बाद करण्याची, मात्र संधी गमावली आहे, त्यामुळे चार धावा पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल बाकी आणि एकूण धावा पाहिल्या तर 18 रन्स. अठरा धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डॉट, दोन ओव्हर मध्ये फक्त दाबा आहेत त्या 18, सरासरी आपल्याला पहा मिळतो 9 प्रति ओव्हर मध्ये. आज आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये शैलेशजी सकपाळ आहेत, अत्यंत चांगलं गुणलेखकाचं काम त्यांच्या वतीने, कारण गुणलेखक म्हटलं की समालोचकाच्या पाठीचा कणा असतो, त्यामुळे गुणलेखन चांगलं असलं की कॉमेंट्री करताना सुद्धा मजा येते, नेट टू नेट फाईट असेल तर आणखीन मजा येते. दोन ओव्हर मध्ये 18 झाल्या, तिसरा गोलंदाज आता कल्पेशला पाहतोय. नीतू ऋतू पहिलाच बॉल फुल टॉस, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना शानदार षटकार. सहा धावा फलंदाज होते, एक ताकदवर फलंदाज आहेत विकी. विकीच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा लागोपाठचा दुसरा. यास मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 50 धावा पूर्ण केल्या होत्या खेळाडूने आणि आता मात्र लागोपाठ दोन षटका टोकत असताना लागोपाठचे दोन षटकार पाहायला मिळाले. बिकी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा फुलटास, ओ चेंडूला टर्न केलाय आणि चेंडू जातो डीप मिड विकेटच्या वरून
शिंदेच्या बॅट मधून लागोपाठचा तिसरा षटकार। गोलंदाज नौका आहे, नवीन आहे, त्यामुळे बिकीने पाहिलं त्याच्यावर ते आक्रमण करणं पसंत केलंय। लागोपाठचे तीन षटकार, तिन्ही चेंडू फुलटॉस होते, पूर्णपणे मनगटातली ताकद दाखवली। आता बॉल चांगला होता, अगदी स्विंग अँड मिस, चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय। एक डॉट, सुरुवातीला तीन मोठे फटके, त्याच्यानंतर डॉट चेंडू, पुन्हा एकदा फुल एज आणि चेंडू पाठीमागे, विकेट मिळेल, विकेट मिळेल, फलंदाज बाद, रन आउट। चला बॅट्समन या लवकर, पुढे येऊन खेळात डान्सिंग डाऊन द विकेट। कल्पेश आहेत, चांगले फिल्डर। ओ, एकाच सेक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव मिळाली, ओर संपलाय, षटक समाप्त झालं। तीन तीन ओवर मध्ये पाहिलं तर धाबा आहेत त्या 37 धाबा, 37। तर दोन्ही टीमचे कॅप्टन या श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब सावतकुंड, विपक्ष आई जननी माता चरई, दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, नेक्स्ट मॅच आपला होईल, आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यावा। चला फोल्डिंग लावून घ्या, चौथे षटक अॅक्युरेट, 20 मिनिटांमध्ये चार षटक फेकणं अनिवार्यच असेल आपल्याला, लक्षात ठेवा। आपण फटका चांगला, रन्स मिळतील, आता येतो चार चौकार, गुड शॉट। फोर्टी वन, 41 जाबा, 41 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतो आपण। चौथं शेवटचं षटक, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा। सावतकुंड आणि त्याचबरोबर चरई, हे दोन टीम। लो फुल टॉस, ऑन साइड ला खेळायचं होतं, मात्र चेंडूच पाहतो आपण, एक्स्ट्रा कव्हर ला गेलाय। एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, सेकंड पूर्ण। पुन्हा एकदा कोलो टप्प्याचा बॉल होता, मिडॉन ला फिल्डर आहेत, एकच जामेल, चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय। ओ चांगला चेंडू, अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी, आणि फलंदाज रन आउट। चव्वेचाळीस धावात, 44। मागच्या षटकामध्ये तीन षटकार आले असं वाटलं की 50-55-60 धावसंख्येपर्यंत मजल मारेल, मात्र स्लॉग ओव्हर मध्ये थोडस रोखण्याचं काम केलं गेलंय। टू टू गो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस। चांगला बॉल, विकीला पाहतोय स्ट्राईक वरती, चरई संघ कॅप्टन,
पाठवा। फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर, सहा षटकार, चांगला फटका शेवटच्या बॉलवरती षटकार आणि याच धावसंख्या आता पहा मिळतील 50 कंप्लीट केला। जेव्हा 50 धावा असतात तर मोठं टार्गेट वाटत आणि आता 50 धावा पूर्ण केल्या, ते 51 टू विन। चला टॉस करूया, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सावंतकुंड आणि त्याचबरोबर चरई हे दोन टीमचे कॅप्टन या। आपण टॉस करू, आपण सरई टीमचे कॅप्टन या। सरई संघाचे कॅप्टन या, आता वेळ नका करू आपण, कारण प्रत्येक टीमच्या कॅप्टनला इनिंग ब्रेक मध्ये आपण इन्व्हाइट करतोय टॉस साठी। ओके चला फिल्डिंग लावा आपण लगेचच, जास्त वेळ नको, फिल्डिंग सजून घ्या। नवलाई देवी चषक 2024 चा आपल्याला आयोजन पाहा मिळतोय। खर तर ही स्पर्धा पाहतोय आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका यांच्या वतीने स्पर्धा 2 दिवशी अतिशय चांगला आयोजन नियोजन स्पर्धेचा डिसिप्लिन। चला टॉस करू आपण, तर निलेशजी शिंदे यांच्या शुभासे आपण टॉस चरई आणि सावंतकुंड हे दोन टीम्स। इट इज अ कॉल छापाला आम्ही टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? फिल्डिंगचा डिसिजन आमचा, फिल्डिंग करत असताना विपक्षी संघ कमीत कमी किती धावांवरती 50 च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असला, माझे कोणते गोलंदाज असतील की त्यांच्यावरती गोलंदाजांची भिस्त असेल? विनीत अनु मी स्वतः त्यानंतर नीरज। कसं वाटेल ही स्पर्धा खेळत असताना, कारण सर्वांना एकत्रित करून ही स्पर्धा खेळवली गेली? एकदम छान वाटते, आता पहिलं आमचं तुला राऊंड आहे, बघूया आता आमचे कसं काय चालेल। ओके थँक्यू। तर चरई संघ आपण टॉस गमावला, आता बॅटिंग करायची आणि बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावा बनवाल? नक्कीच आम्ही 50 ते 60 रन बनवण्याचा प्रयत्न करू। मग तेवढ्या धावा आपल्यासाठी पुरेसे असतील का? गोलंदाजीमध्ये कोणते असे गोलंदाज? आमची बॉलिंग लाईन चांगली आहे त्याच्यामुळे आम्ही तेवढा डिफेन्स करू शकतो, आमचं टार्गेट 50 ते 60। काय म्हणाल शेवटचा प्रश्न आहे स्पर्धेविषयी? नक्कीच सुंदर आयोजन आहे आणि आज आम्हाला इथे खेळायला भेटतंय, त्याबद्दल आयोजकांचे मन। ओके थँक्यू। नेक्स्ट मॅच सावंतकुंड आणि चरई या दोन टीम मध्ये असेल, तर जवळ खेळायचं द्वितीय सत्रामध्ये आवाज ऐका मिळेल आमच्या कॉम्बॉक्स मधून विश्वास केने यांचा। धन्यवाद जगदीश पाटील सर। दरम्यान मॅचला देखील सुरुवात होतोय, एका बाजूला संघ आपण पाहतोय विठ्ठल रुक्मिणी रानवडी आणि त्यांच्या अगेन्स्ट नवलाई कोतवाल संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। आपण स्पर्धा देखील अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहतोय आणि आयोजक संघ स्वतः इन ऍक्शन मध्ये इथे मात्र बिगिट केलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहे तो हो अप्रतिम जेल फलंदाज फेल विकेट ची प्राप्ती गणेश बॅक टू द पवेलियन आक्रमकता दाखवली आणि इथे मात्र नक्कीच जितेश होते आपण पाहिलं तर अगदी या वायडीश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून झेल देखील पकडला गेला। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था आयोजित नवलाई देवी चषक 2024 हे पर्व पहिलं आपण पाहतोय आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आमचे उपाध्यक्ष तुकाराम दादा सावंत आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत आणि नक्कीच मुळाचं सहकार्य मी तर म्हणेन, कारण की आपल्या तालुक्यातील अनेक खेळाडूंना एकत्रित आणण्याची ही जी संकल्पना एक फार मोठी संकल्पना, असंच कार्य वर्षानुवर्ष या संघटनेच्या माध्यमातून चालू राहावं
आणि नक्कीच खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून द्यावा. नक्कीच आपला गुण आणि आपली कौशल्य दाखवण्याची ही संधी त्यांना देखील द्यावी. स्विंग याला मिस, डॉट बॉल. नवीन बॉर्डर मध्ये शॉट मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण ला पाहतोय आणि नक्कीच इथे मात्र त्याच्या माध्यमातून आज चेडूत निर्धाव नागेश चांगली गोलंदाजी करतोय. स्पेल आता 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं, त्याचा पाठलाग करताय मधाच्या आतमध्ये संघ रानवडी संघ. इथे मात्र आडव्या बॅटना ऑन साईडला एकच धाव घेतली जात आहे, एकाच धाव्या ते समाधान मानले कारण की राजने आता मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. स्ट्राईकला याचा बॅटर आता मात्र राज असेल. चार चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात, फक्त आणि फक्त एकच धाव. समीर खांबे आणि त्याचबरोबरीनं निलेशजी शेलके यांच्याकडून सलग तीन विकेट, अर्थातच विकेट शॅट्रिक घेतली. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. कॅश प्राईज ऑन आहे, परंतु नक्कीच आयोजकांना विनंती करेन की हे कॅश प्राईज आपण प्रथमतः आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायचंय, कारण की स्वतः समालोचकाचा हा गुणधर्म आहे. दादांनो असं फार वेळा होतं की आयोजक पैसे लावतात आणि ज्यावेळेस मात्र ते बक्षीस देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र ते प्राप्त होत नाही, असं बऱ्याच वेळा झालं आणि हा माझा स्वतःचा गुणधर्म आहे. माफ करा, परंतु नक्कीच अशा गोष्टी करा. यास धन्यवाद. या आपण स्कोरर कडे जमा करूयात. धन्यवाद. हे पैसे जमा झालेले आहेत कारण की आयुष्यक संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जर विकेट अधिक संपादित केली तर सन्मान्य निलेशजी शेलके आणि त्याचबरोबर सन्मान्य समीरजी खांबे साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज दिले जाईल. क्या बात आहे, नक्कीच मान्यवरांची मांदी आली. मान्यवरांच्या माध्यमातून हे बक्षीस देखील लावलं गेलंय आणि इथे मात्र विचार केला. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला, पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल आपल्याला फलंदाज ज्यांनी चांगली गोलंदाजी देखील केली होती, विवेक शिंदे. हो, पहिला चेंडू वरती शॉर्ट ऑन पुल केलाय गणेश. डाऊन द बॉल, क्या बात आहे. हा प्रतिम झेल जसा झेल स्वीकारला मुख्य व्यासपीठावरती ताल्यांचा कडकडत देखील झाला आणि इथे मात्र पाहावं लागेल पंचांचा नोचा इशारा आलाय. यासा कीपरने कॉल नव्हता दिला. ओहो, इथे मात्र थोडीशी चुकी. डगआउट मधून शांतता, आमच्या मुख्य व्यासपीठावरती तरी शांतता झाली कारण की हा झेल देखील झाला होता, टाळ्यांचा कडकडाला होता आणि इथे मात्र नक्की 6-9 चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू देखील असेल. या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, पुनश्चा फ्री हिटचा चेंडू. विकी शिंदे, ओहो, स्विंग याला मिस, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होते. गणेशने देखील चांगला झेल स्वीकारला होता. मागच्या मॅच मध्ये देखील गणेशने झेल स्वीकारला होता, तिथे मात्र सामना टर्न झाला होता, परंतु काही हरकत नाही. चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय नवलाई कोतवाळ या संघाच्या माध्यमातून. निलेशजी शेलके आणि समीरजी खांबे साहेबांच्या माध्यमातून जर विकेट साठी संपादित केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज येते जमा देखील झालेला. हो, इथे मात्र शरीराचा भेद घेणारा चेंडू होता आणि यस लाईक बायच्या स्वरूपाने एक धाव धावफळकावरती जोडली जाईल. चांगला खेळ प्रस्थापित केला जात आहे. मी काल देखील म्हटलं होतं पंच एकदम खारीच्या नजरेप्रमाणे नजर ठेवून आहेत. आमचे ठाकरे सर आणि म्हात्रे सर या ठिकाणी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते मात्र नक्की चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला लाभली गेली आहे. विकी चांगली कामगिरी करतो एका बाजूने. हो, क्या बात आहे. इथे मात्र पाडा स्वीप केला, जेलची संधी. हो, इथे मात्र चेंडूने आता तो नोडी मारली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. बॅकअप चांगला, बॅकअप चांगला सुमित होते बॅकअप देण्यासाठी आणि तदबरा या धावा मिळतील एकच आणि नक्की चांगला खेळ प्रस्थापित केला जातोय. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि त्याचा पाठलाग करताना माझ्या आतमध्ये रानवाडी संघाला आपण पाहतोय. थोडासा बाकफुटला, मोठे फटके मारावे लागतील. हो, क्या बात आहे, स्विंग याला मिस, परंतु इथे मात्र आक्रमकता दाखवली गेली आणि यस इथे मात्र धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद माघारी परतावं लागेल. फलंदाज प्रवीण बाद होतो पविलियन. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. विकीने या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 43 धावांची आक्रमकता दाखवले. क्या बात आहे, जर नक्की संघ पुढे गेला तर सिरीज साठी दावेदार ठरू शकतं कारण की मागच्या मॅच मध्ये 53 धावांची नाबाद केली होती.
इथे मात्र 43 धावांची खेळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 8 धाबा फक्त पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथावर, दुसऱ्या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कारण की पहिला चेंडू वरती झेल झाला होता परंतु तो नो घोषित केला होता पंचांनी. त्या अनुषंगाने दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज विकी ऑन दी मार्क. ओहो अपील अपील जरूर होते परंतु स्विंग याला मिस. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतं. अगदी आपण पाहिला गोल्डलाईन स्पॉट वरून चेंडू थोडासा अपशिकच्या दिशेने कट होतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. नवीन बॅटर मधाच्या हातमध्ये दिनेश देखील सज्ज झालाय. परंतु इथून मात्र राज आणि दिनेशला संघाचा नाव सांभाळावा लागेल. हो इथे मात्र सरळ बॅटने स्ट्रोक पाहायला मिळतो. हो क्या वाटे चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. असं वाटलं देखील नव्हतं की षटकार जाईल परंतु ताकदीचा वापर या ठिकाणी मात्र केला राजने आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात आता मात्र 37 धावांची आवश्यकता असेल. 12-37 ची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. सुमित शिंदे एका बाजूने विकी शिंदे आज चांगली कामगिरी करतात. ओहो क्या बात आहे छेलची संधी आणि विकेट ची प्राप्ती. पहिला चेंडू वरती सुमित शिंदे ने घेतलाय विकेट. माघारी परतोय फलंदाज दिनेश. चला नवीन बॅटर लगेच या. आज एकंदरीत सुमित शिंदेला आपण पाहतोय. तुकाराम दादा एका बाजूने विकी शिंदे देखील चांगली कामगिरी करतोय. आणि आज डोंबिवली नगरीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देखील येणार आहेत. आज शिंदे या आडनावाचा प्रभाव एकंदरीत या डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज शासन आपल्या दारी ही संकल्पना आज डोंबिवली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज थोडासा का होईना परंतु नक्कीच क्राऊड या डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक नेते दिग्नेते पाहायला मिळतील. जावेत भाषा दिशेनं मॅचचं नक्कीच समीकरण आपण पाहतोय. विकेटची प्राप्ती झाली. नवीन बॅटर मधाच्या हातमध्ये मयुरेश. हो स्विंग याला मिस. डॉट बॉल जरूर आलाय. इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने पुरुष फलंदाज बाद तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये दिनेशच्या पाठोपाठ मयुरेश देखील तंबूच्या आशयाला. हो इथे मात्र नक्कीच आपण पाहा पहिल्या चेंडूवरती विकेट. दुसरा चेंडू वरती हा सांघिक विकेट आहे. जर अजूनही विकेट घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल का. निलेश दादा आणि समीर दादा नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठामध्ये आनंद घेत आहेत. चला नक्कीच त्यांनी थोडीशी सूट दिले. खरं तर अजूनही एक विकेट घेतला धावबादच्या किंवा नक्कीच स्वतः गोलंदाजांनी तरी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे अप्रतिम कामगिरी. इथे मात्र सुमित साठी परवणी असेल अजूनही विकेट घेतला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन बॅटर रवींद्र मधाच्या हातमध्ये. स्ट्राईकला बॅटर राज. हो इथे मात्र नक्कीच संधी होती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे जितेशच्या माध्यमातून चांगला अटेकर मात्र क्षेत्ररक्षण परंतु दोन धावा रोखू शकले नाहीयेत. दोन धावा धावफलकावरती जोडल्या जातात. दोन धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 16 धावा पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला संघर्ष करतो राज देखील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. एका बाजूने रानवाडी संघ देखील संघर्ष करतोय. हो फटका अतिशय सुरे काय होलची जास्त लांबी देखील घातलंय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. बिग हिट षटकार. षटकार आला. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. राज जोपर्यंत खेळपट्टीवर तोपर्यंत अशा पल्लवीत असतील विठ्ठल रुक्मिणी रानवडी या संघाच्या विजयाच्या. परंतु या षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दोन चेंडूवरती अजूनही दोन मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8. ओ फुलटॉस चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडूला खेचून काढलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. अपील जरूर केली होती परंतु पंच दर्शवत की चेंडू अखेर
खाली ट्रॅव्हल होतो हा षटकार येतोय आणि इथे मात्र सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर रंग भरला जातोय. हा खराब शेंडू होता मी तर म्हणेन सुमितचा. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 28 या आकड्यावरती. हा चेंडू निर्णायक असेल इथे मात्र. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला लावा लागेल गोलंदाज सुमितला. गोलंदाज तयार. ओ शॉटलाइन चेंडू पोल केला. पोल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल. इट्स अ मॅक्झिमम बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. कुठल्या संघावरती खतरा मंडावेल हे पाहण्याजोग्य ठरेल. 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि सामन्यामध्ये पुनश्च आणून ठेवलं फलंदाज राजने. बॅक टू बॅक हे 3 षटकार पाहायला मिळाले. षटकारांची हॅट्रिक प्रस्थापित केली परंतु विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज होतं. इथे मात्र षटकारांची हॅट्रिक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सागर होते सज्ज. 6 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राइक एंडला बॅटर आता मात्र रवींद्र असेल. रवींद्रकडे स्ट्राइक आहे. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. ओहो इथे मात्र डगआउट मधून देखील संकेत दिले जात आहेत. क्या बात है इथे मात्र स्विंग मिस. ओहो हो हो इथे मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर धोक्याशी घंटा वाजली असती राज साठी. रिस्क घेतो इश्के. इथे मात्र रिस्क घेतली स्ट्राईक देखील घेतली पायच्या स्वरूपाने एकदा. आणि समीकरण 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. विक्की शिंदेने नक्कीच थ्रो केला होता. हो क्या बात है परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. ओहो हो हो इथे मात्र चुकी झालाय. डॉक्टर संतोष होते त्यांच्या माध्यमातून चुकी. आणि अशा कुशल मोमेंटला चेंडू सीमा पार संघर्षाचा संघर्षमय चौकार. हा चौकार वाचवणं गरजेचं होतं कारण की आपण पाहिलं तर हलोलो विजयाच्या दिशेने देखील वाटचाल सुरू होते. आणि आता मात्र समीकरण मधाच्या आतमध्ये उर्वरित चेंडू मध्ये 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. इथे मात्र कलात्मक स्ट्रोक नक्कीच आपण भविष्यात चौकार आलाय. ऍक्शन रिप्लाय मध्ये नक्कीच ही ऍक्शन चिपले जातील यात मात्र शंका नाहीये. नक्कीच या फटक्यासाठी आमचे उपाध्यक्ष साहेब तुकाराम सावंत यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला. चौकाराला धावा कशा येणं गरजेचं आहे. आता मात्र विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण नक्कीच पाहू शकता वेगळ्या शैलीनं चेंडूला फेकून दिला. अगदी बॅटच्या मागच्या बाजूला हा चेंडू लागला आणि हा चौकार आला. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. माय जिंकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. तुकाराम दादा सावंत यांच्याकडून व्हाईटचा हा बॉल येतोय. ओहो दडपण दडपण स्पष्टपणे पाहायला मिळतंय. 3 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. राजने जर हा सामना जिंकून दिला तर तुकाराम दादा सावंत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आणि ह्या गोलंदाजाने जरी सामना जिंकून दिला तरी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज तुकाराम दादा सावंत यांच्याकडून. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तो. हो हो इथे मात्र नक्कीच थोडीशी मिसफील पाहायला मिळते. मी तर म्हणेन आता मात्र नशिबाची साथ देखील मिळते राजला. एकच धाव होती आणि स्ट्राईक देखील या ठिकाणी मात्र राजला नसती. सन्मान्य शिवाजी दादा माने साहेबांचं शुभागमन झालंय. या व्यासपीठावरती स्थानापन्न विजयासाठी 2 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 5. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओहो फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. जेलची संधी. ओहो इथे मात्र सिद्धेशने झेल घेतलाय. कॉलिंग चुकीची होती परंतु झेल घेणं गरजेचं होतं. आणि या मॅच ची गोल्डन विकेट संपादित केलाय. लगी ज्या फलंदाजाने सामन्यामध्ये आणून ठेवलं होतं रानवडी या संघाला तो फलंदाज राज आता मात्र तंबूच्या असल्याला. सामन्यामध्ये ट्विस्ट. एका चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार मारावा लागेल.
क्या बात है सामना रोमहर्षक स्थिति मध्य बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी ऐसे सांगताना मधाच्या आत मध्ये गोलंदाज सागर नवीन बाटा मधाच्या आत मध्ये निखिल हा कारनामा करावा लागेल एक चेंडू विजयासाठी पाच अर्थात षटकार मारावा लागेल गोलंदाज तयार ओहो खराब चेंडू चमकारता मात्र हवाय ओहो इथे मात्र सामन्यामध्ये पुनश्चा ट्विस्ट पाहायला मिळतोय चार धावेंची आवश्यकता षटकार कंपल्सरी होता परंतु इथे मात्र एक चेंडू चारची आवश्यकता सामना आवडला असेल दोन्ही संघांसाठी जोरदार डाले झाला पाहिजेत एक चेंडू चारची आवश्यकता